आम्ही दोघंही भारतीय सिस्टीम मधनं आल्यानंतर जे आम्हाला जाणवत होतं की आपल्याकडे खूप ताण असतो मुलांच्या मनावरती. शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे की जिथे आता त्वरित काहीतरी करण्याची गरज आहे. आणि जर आपल्याला इथे एक चांगलं उदाहरण दिसतंय तर आपण ते आपल्याकडे रेप्लिकेट का करू नये किंवा त्यातल्या काही गोष्टी आपल्याकडे का नेऊ नयेत. ह्या सगळ्या ताणाचं उत्तर जे मला वाटत होतं माझ्या कामांमधून ते म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजी. तर ह्या दोन्ही गोष्टींचा वापर करून तो ताण कसा कमी करता येईल याच्याकडे आमचं लक्ष होतं. आणि त्याच्याबद्दलची गरज ही तिकडच्या समाजाला वाटली पाहिजे की अरे वी आर डुईंग समथिंग रॉंग अँड देर इज अ बेटर सोल्युशन समवेअर आउटसाइड. तर ह्या करता तुम्हाला एकतर बेसिकली अवेअरनेस क्रिएट करणं, दुसरी महत्वाची गोष्ट त्या अवेअरनेस बरोबर कुठले प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला सोल्युशन काय आहे, आणि तिसरी महत्वाची गोष्ट ते सोल्युशन कुठे अवेलेबल असेल तर ते तिथपर्यंत आणून ठेवणं. आणि मग त्यासाठी म्हणून जे काय करावं लागेल तर त्यातनं मग असं वाटलं की काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनचा जन्म त्या आमच्या एकत्रित विचारामुळे झाला.